एनएमटीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। काही बसेस ह्या डायरेक्ट मेन रोड ने जातात, त्यामुळे येथील रहिवाशांना 15 ते 20 मिनिट पायपीट करून मेन रोडला जावं लागतं आणि बस आतमध्ये का येत नाही हे चालक आणि वाहकांना चालकाला विचारलं तर ते सांगतात आम्हाला परमिशन नाही। कोरोना काळात महानगरपालिकेच्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या काही बसचे मार्ग बदलण्यात आले होते, ज्यामध्ये बस क्रमांक 4 आणि 8 चा देखील समावेश आहे। ही सेवा बंद होण्यापूर्वी कोपरखेरने परिसरातील अंतर्गत भागातील मोठ्या प्रमाणावर निवासी लोकवस्ती असलेल्या सेक्टर 22 आणि 23 या परिसरातून बस क्रमांक 4 आणि 8 जात असे, परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बस क्रमांक 4 आणि 8 ची सुविधा या परिसरातील नागरिकांना मिळत नसल्याने सेक्टर 22 आणि 23 मधील नागरिकांचे हाल होत आहेत। नागरिकांची ही समस्या गांभीर्याने लक्षात घेत प्रभाग क्रमांक 42 च्या समाजसेविका सुनीता हांडे पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना बस सेवांचे मार्ग पूर्ववत करण्याची लेखी मागणी केली आहे। याबाबत एनएमटीव्हीशी बोलताना सुनीता देवीदास हांडे पाटील यांनी सांगितले की सेक्टर 22 आणि 23 मधील नागरिकांना बस सेवेची सुविधा न मिळाल्याने 15 ते 20 मिनिटं पायपीट करत बस पकडावी लागते व त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतोय। याबाबत जर वाहकांना विचारले असता आम्ही आत जात नाही, आम्हाला आत जाण्यास परवानगी नाही असे प्रतिउत्तर देण्यात येते आणि म्हणूनच नागरिकांची यामधून सुटका व्हावी यासाठी सुनीता देवीदास हांडे पाटील यांनी सदर मागणी केली आहे। महानगरपालिका परिवहन उपक्रमाची 4 आणि 8 नंबर ही बस, या बसची सुविधा ही कोपरखेडे सेक्टर 22-23 आणि तेथील काही सेक्टरांना त्याचा लाभ मिळतो, परंतु सध्या ही बस अनियमित असल्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। ही बस ठाणे ते वाशी असं ह्याचं रूट आहे। ठाण्यावरून येताना 3 टाकीपासून ती आत 22 सेक्टर 22-23 येऊन डिमार्टपासून वाशीला जाते आणि वाशीवरून ठाण्याला येताना डिमार्टपासून 22-23 येऊन ही 3 टाकीपासून ठाण्याला जाते, परंतु काही बसेस ह्या डायरेक्ट मेन रोडने जातात, त्यामुळे येथील रहिवाशांना 15 ते 20 मिनिट पायपीट करून मेन रोडला जावं लागतं आणि बस आतमध्ये का येत नाही हे चालक आणि वाहकांना चालकाला विचारलं तर ते सांगतात आम्हाला परमिशन नाही, पण काही बस आतमध्ये येतात, काही बस डायरेक्ट जातात, तर हा नक्की काय प्रकार आहे? तर त्यासाठी आम्ही आयुक्त श्री अभिजीत बांगर यांना लेखी तक्रार नोंदवली आहे आणि ऐरोली मतदारसंघाचे आमदार लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न नक्की सोडवू। जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा सतत करत राहू। ब्युरो रिपोर्ट, एनएमटीव्ही न्यूज।